पुण्यातील लोहगाव विमानतळाचे चित्र आता बदलणार असून जगाच्या नकाशावर आलेले लोहगाव विमानतळ आता नजीकच्या 2 वर्षात काढ टाकणार आहे. विमानतळाच्या सध्याच्या इमारतीच्या आवारात आता 42,000 स्क्वेअर मीटर भागात नवी इमारत साकारणार असून त्यासाठी सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी 358 कोटी रुपयांच्या कामांना 20 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार असल्याची माहिती पुणे शहराचे खासदार अनिल शेवळे यांनी दिली आहे. की लोहगाव विमानतळाची जी कॅपॅसिटी होती पूर्ण ती वाढणं गरजेचं होतं, त्याचं विस्तारीकरण करणं गरजेचं होतं. पूर्वीच्या 26 एकर जागेमध्ये आपण 16 एकर जागा मिळवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि त्यानंतर आता ह्या 20 तारखेला 42,000 स्क्वेअर मीटर अशा इमारतीचं एवढ्या मोठ्या इमारतीचं बांधकाम आता सुरू होईल. हे टोटल काम जे आहे ते 800 कोटी रुपयाचे, त्यापैकी 356 कोटी रुपयाच्या कामाचं सुरुवात ह्या 20 तारखेला होणार आहे.